तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाइन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीने. बातमी आहे आर्यन खानच्या संदर्भात. आर्यन खानसह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तब्बल 4 तास या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली. बेल की जेल या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. तब्बल 4 तास युक्तिवाद करण्यात आला आणि या संदर्भात 11 तारखेपर्यंत रिमांड देण्याची मागणी एनसीबीनं केलेली होती, पण एनसीबीची ही मागणी फेटाळताना दिसत आहेत. 8 आरोपींच्या बाबतीत मुंबई किला कोर्टात सुनावणी झाली. दुपारी 3 वाजता ही सुनावणी सुरू झाली. तब्बल 4 तास ही सुनावणी चालली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्याचं सुद्धा समोर येत आहे. आणि आरोपींचे वकील, सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद यावेळी झाला. आर्यनकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडले नसून ज्यावेळेस आर्यन आणि इतर आरोपींकडे अंमली पदार्थ जप्त केले गेले त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावा अशी मागणी आर्यनच्या वकिलांनी न्यायालयात केली. तर अजूनही 8 आरोपींमधले संबंध एनसीबी शोधू शकली नाही असा युक्तिवाद केलेला आहे. त्यामुळे या सगळा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी, अधिक माहिती देण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट अजितकडे जातोय. अजित, एनसीबीनं रिमांड मागितली होती, कोर्टानं ती दिली नाही, पण ज्या प्रकारचे दावे केले जात होते आज कोर्टात या सगळ्याबद्दल, याचा अर्थ एनसीबीला हा धक्का म्हणायचा? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण या घडीची सर्वात मोठी बातमी न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. 14 तारखेपर्यंत सर्व आरोपींना ही न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट जातोय. अजित, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, पण रिमांडची मागणी केली होती एनसीबीनं, एनसीबीला हा धक्का म्हणायचा का? कमी प्रश्न विचारले विलास. ह्याच्या आधी एक अपडेट देतो. आता जी अपडेट मिळाली आहे त्यानुसार जे सर्व आरोपी आहेत या सर्व आरोपींनी न्यायालयामध्ये जामीन अर्ज केलेला आहे आणि न्यायालयाने या सर्वांकडून एक ग्वाही घेतलेली आहे की तुम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करत असाल तर ह्या जामीन अर्जावर मी आत्ता सुनावणी करतो. याचा अर्थ ह्या 8 जणांना जामीन आत्ता देखील मिळू शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता तुझा प्रश्न होता की यांना ही यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने एनसीबीला मोठा धक्का मानावा का? तर नक्कीच एनसीबीला हा मोठा धक्का आहे, कारण का एनसीबीनं जे दावे केले होते की या तपासामध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे. वेगवेगळे जवळपास 3 अंमली पदार्थ तस्कर आहेत. त्यानंतर यांच्या चॅटिंगमधून जे समोर आलं होतं की यांचे कनेक्शन्स अंमली पदार्थ तस्करांचे आहेत. याचबरोबरीनं त्यांचे काही मित्र आहेत, त्यांनी काही ऑर्गनाईज केलेले इव्हेंट ऑर्गनायझर आहेत. असे वेगवेगळे लोक आहेत ज्यांचा तपास एनसीबी करत होती आणि या 8 लोकांपासून सुरुवात करून 18 लोकांपर्यंत एनसीबीनं आरोपींना अटक केलं होतं. आज एका परदेशी नागरिकाला देखील एनसीबीनं अटक केली होती. तर या 18 जणांच्या सगळ्या वेगवेगळ्या तपास करण्याकरता किंवा सगळ्यांना एकत्र बसून तपास करण्याकरता किंवा एनसीबीचा वारंवार हा दावा होता की हे सगळं एक सराईतपणे कट रचून हे सगळे एक रेव पार्टी करणार होते, अंमली पदार्थ जे आहेत ते विकत घेणार आणि त्याचा वापर करणार होते, रेव पार्टी करणार होते. अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो एनसीबीतर्फे करण्यात आला. पण शेवटीच आपण पाहिलं तर हे सगळा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने मात्र या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. त्यामुळे कुठेतरी एनसीबीनं इतका तपास करून देखील एनसीबीच्या हाती काहीच लागलेलं नाही आहे, एनसीबीला हा धक्का आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का एनसीबीचा आज दावा होता की आजही ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या की आम्हाला आणखीन तपास कशा पद्धतीनं करायचा आहे, हे होऊनसुद्धा न्यायालयानं आरोपीनं न्यायालयीन कोठडी सुनावणं हे नक्कीच एनसीबीकरता धक्कादायक आहे. अजित, 4 तास ही सगळी सुनावणी झाली, दावे प्रतिदावे झाले आणि या सगळ्यामध्ये खरं तर दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला. या 4 तासाचा सार काय होता नेमका? तुला 4 तासाचा सार म्हणजे खरं तर हाय प्रोफाईल प्रकरण आहे. त्याच्यामधले सर्व आरोपी जे आहेत हे हाय प्रोफाईल आहेत, त्यांचा बॅकग्राऊंड खूप मोठा आहे आणि ही सर्व व्यक्ती जे आहेत यापैकी काही व्यक्ती म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा तर सेलिब्रिटी आहेच, पण इतरही असे लोक आहेत जे उद्योगपतींची मुलं आहेत, काही असे आहेत की जे मोठमोठे ऑर्गनायझर आहेत, इव्हेंट ऑर्गनायझर आहेत,
त्यामुळे ह्यांचा बॅकग्राऊंड खूप मोठा आहे. त्यामुळे ह्यांचे वकील जे उभे राहिले ते वकीलसुद्धा मोठे होते. त्यामुळे ह्यांचे युक्तिवाद जे आहेत हे गगन म्हणजे अशा पद्धतीने मोठमोठा युक्तिवाद ह्यांचा सुरू होता की आपला जो अशील आहे म्हणजे त्यांचा जो क्लायंट आहे तो कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये नाही आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न जो आहे ते जोरदार पद्धतीने करत होते. म्हणजे पूर्णपणे 4 तास जेव्हा चालली 8 आरोपी आहेत. यानंतर आणखीन काही नवीन आरोपी पकडले गेले होते त्यांच्या संदर्भातली मध्ये दावा केला गेला एनसीबीकडून की त्यांचे कसे संबंध आहेत. त्यामुळे त्यांचे वकील म्हणजे इथे एक सरकारी वकील आणि इथं 8 ते 10 आरोपींचे वकील असा हा सामना आज होता. वेळोवेळी प्रत्येकाने आपापली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. जे वकील आहेत ते वकिलांनी त्यांचे जे क्लायंट आहेत जे आरोपी आहेत त्यांची बाजू कशी खरी आहे त्यांच्याकडे कसं काय सापडलं गेलेलं नाही आहे किंवा एनसीबीचा तपास कसा चुकीचा आहे किंवा आत्ता त्यांची रिमांड घेणं किंवा त्यांना आणखीन रिमांडमध्ये. काही तांत्रिक कारणामुळे अजित यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे पण तब्बल 4 तास जोरदार असा युक्तिवाद संपूर्ण कोर्टामध्ये झालेला होता आणि त्या 4 तासांच्या युक्तिवादाच्या नंतर कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. कदाचित काही वेळातच कोर्टाकडून हमी घेतल्याच्या नंतर त्यांना जामीनसुद्धा मिळू शकतो आणि कदाचित ते जेलच्या बाहेरसुद्धा येऊ शकतात. जेल नाही पण बेल झाली असं म्हणावं लागेल. काही वेळातच त्याच्याबद्दलचा निर्णयसुद्धा येणार आहे पण आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे. अजित जर आपण बघितलं कालपासून एक सातत्यानं एनसीबीच्या या संपूर्ण तपासाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. बाहेर माध्यमांमध्ये याची प्रचंड चर्चा होती. भाजप जेव्हा या सगळ्याला उत्तर देत होतं तेव्हा सांगत होतं की तुम्हाला जर या संदर्भात काही मांडायचं असेल की खाजगी व्यक्ती या सगळ्या आतमध्ये कशा आल्या आणि काय झालं तर तुम्ही न्यायालयात त्याला आव्हान द्या. आजच्या या सुनावणीत त्याचा काही उल्लेख झाला का? एनसीबीच्या सगळ्या तपासाबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले का? विलास, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की न्यायालय, तपास यंत्रणा आणि राजकारण या सगळ्यामध्ये भरपूर वेगळेपण आहे, भरपूर तफावत आहे. बाहेर घडलेल्या कुठल्या गोष्टी जोपर्यंत न्यायालय किंवा वकील न्यायालयामध्ये उपस्थित करत नाहीत तोवर त्यावर चर्चा होत नाही. पण अशा पद्धतीनं आज जे काय म्हणजे कालपासून जे काही घडतं आहे की त्यातले जे साक्षीदार होते, पंच होते, ते कुठल्या पक्षाचे आहेत, असं आरोप प्रत्यारोप झाले त्याला उत्तर देण्यात आली, असा कुठलाही मुद्दा जो आहे तो न्यायालयामध्ये आज उपस्थित केला गेला नाही, नाही वकिलांकडून नाही न्यायाधीशांकडून. त्यामुळे ह्याचे पडसाद जे आहेत ते न्यायालयात उमटतील असं वाटलं होतं पण आज तसं कुठल्याही वकिलांनी किंवा कोणी हे न्यायालयामध्ये म्हटलेलं नाही आहे. तर आता जी अपडेट आली आहे त्यानुसार आरोपींच्या वकिलांनी जो बेल अर्ज केलेला आहे, जामीन अर्ज केलेला आहे, त्याला विशेष सरकारी वकील जे आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत त्यामुळे आता तत्काळ यांना जामीन देणं हे चुकीचं राहील. म्हणजे एका अर्थी यांना जामीन मिळाला तर तपासामध्ये हे अडथळे निर्माण करू शकतात, पुरावे नष्ट करू शकतात, तपास वेगळ्या दिशेने भरकटवू शकतात. त्यामुळे यांना जामीन देऊ नये असा विरोध जो आहे तो सरकारी वकिलांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे आता आणखीन काही तास किंवा काही मिनटं असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही की या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकते. असंही होऊ शकतं की आता अर्धवट सुनावणी होईल आणि याची सुनावणी उर्वरित सुनावणी जी आहे ती उद्या देखील होऊ शकेल. पण शेवटी न्यायाधीशांचा हा निर्णय आहे, माननीय न्यायाधीश ते त्यांचं कोर्टरूम हा त्यांचा पूर्ण अधिकार असतो. ते जर त्यांनी जर ठरवलं तर आजच त्याच्यावरती सुनावणी होऊ शकते. आजच त्यांचा बेल जामीन अर्ज जर तो मान्य केला जाऊ शकतो किंवा त्यांचा जामीन फेटाळला जाऊ शकतो पण उद्या देखील त्याच्यावरती सुनावणी ठेवली जाऊ शकते. हा सगळा आता न्यायालयाच्या अधीन असलेला बेल की जेल याचं उत्तर मिळायला काही वेळ जावा लागेल पण तुर्तास तरी रिमांड मात्र मिळालेली नाहीये ही या घडीची सर्वात मोठी बातमी आहे आणि एनसीबीला हा एक मोठा धक्का सुद्धा मानला जातोय. धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले आणखी काही अपडेट्स जेव्हा जेल की बेल याच्याबद्दलचे येतील तेव्हा आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ, तुमच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊ. तुर्तास वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आज आयटीनं टाकलेल्या रेड्सच्या संदर्भातली आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या वेगवेगळ्या संस्था कारखान्यांशी संबंधित या व्यक्तींवर जेव्हा आयटीच्या रेड्स पडल्या स्वाभाविकपणे अजित पवार यांनी याच्या संदर्भातली तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आज दिवसभरात घडलेल्या या सगळ्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. कारण अजित पवार यांच्या संबंधित त्यांच्या नातेवाईकांवर ती अशा प्रकारची ही कारवाई झाल्यामुळे
अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत। आयकर खात्याच्या कारवाईने राज्यात सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आलेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहीण विजया पाटील आणि रजनी इंदुलकर आयकर खात्याच्या रडारवर आहेत। कोल्हापुरात विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशनवर छापा टाकण्यात आला तर रजनी इंदुलकर यांच्या निवासस्थानातून फाइल्स आणि कम्प्युटर ताब्यात घेण्यात आले। केवळ अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावरच छापे पडले असं नाहीये तर अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या काही संस्था आणि कारखान्यांवर सुद्धा हे छापे टाकल्याचं समोर येत आहे। त्यामुळे अजित पवार काहीसे नाराज आहेत। साखर कारखान्यांवर करण्यात आलेल्या छापेमारीच्या संदर्भात जी माहिती समोर येते त्यानुसार आयकर विभागानं उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे टाकलेत। संबंधित साखर कारखाने आणि कंपन्यांवर सकाळपासूनच आयकर विभागाची पथकं धडकली। दरंडेश्वर साखर कारखाना, दौंड शुगर, अंबिका शुगर, पुष्प दंतेश्वर शुगर, नंदुरबार या खाजगी साखर कारखान्यांवर छापे टाकण्यात आले। माझ्याशी संबंध आहे म्हणून यंत्रणांच्या धाडी टाकणं हे खालच्या पातळीचं राजकारण असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। राजकीय हेतूनं या सगळ्या धाडी टाकल्यात की आणखी काय याची माहिती हवी होती हे प्राप्तिकर विभाग सांगू शकेल असं अजित पवार म्हणाले। विभागाचे लोक आलेले आहेत, मला हे सकाळी आमच्या कार्यकारी संचालकांनी सांगितलं। त्यांना काही कारखान्याच्या संदर्भात माहिती हवी आहे, कदाचित त्यांना असं वाटलं असेल की तिथं काही अनियमितता आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही अनियमितता नाही आहे। गेले 13 वर्ष झाले दौंड शुगर साखर कारखाना व्यवस्थितरित्या चालू आहे। माझे वडील कैलासवासी बाळासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेला हा साखर कारखाना आहे। कारखान्याचं काम अतिशय पारदर्शक आहे। इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना जे जे काय कागदपत्र लागतील आणि त्यांना पूर्ण सहकार्य आम्ही करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि करत आहोत। राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने धाड टाकली का काही इन्कम टॅक्सला आणखीन काही माहिती पाहिजे होती हे इन्कम टॅक्सवालेच त्या ठिकाणी सांगू शकतील। पण माझ्याशी संबंधित असणाऱ्या कंपन्यांच्या वर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, कारण मी पण एक नागरिक आहे। मला एका गोष्टीचं दुःख आहे की ज्या माझ्या बहिणी ज्यांची 35 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी लग्न झाली आणि त्या त्यांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा संसार करतायत, त्याही 3 बहिणींच्यावर, 1 माझ्या कोल्हापूरच्या बहिणीवर आणि 2 माझ्या पुण्यातल्या बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या। आता ह्याच्या पाठीमागचं कारण मात्र मला समजू शकलं नाही। माझा तोच गेले काही दिवस दावा आहे की भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्याच्या पाठोपाठ ईडी, इन्कम टॅक्स, CBI येते आणि आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा षडयंत्र भारतीय जनता पक्षाचं आहे। याच्यात काही आता शंका नाही। भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतला आहे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे। मला वाटतं की हा सगळा बाब आहे कायदेशीर असते जी काय असेल, आणि मला माहिती आहे की दादांचं काम सगळं अत्यंत स्वच्छ आणि चांगलंच असतं। ते धडाडीने काम करणारे नेते आहेत आणि ज्या काही गोष्टी असतात त्याला दादा सक्षमपणे त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी असतात त्या सांगत असतात। मला वाटत नाही त्यात काही तथ्य असतं आणि जी सहकार्य लागत असतं ते दादा नेहमी करत असतात। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सुमित सोनावणे दौंडून आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। दौंडमधला एक मोठा कारखाना, या कारखान्यावर आज जेव्हा IT छापा टाकला यातून काय माहिती समोर येऊ शकलेली आहे सुमित? आठ अधिकाऱ्यांचं हे पथक होतं, 4 वाडे घेऊन आले होते कारखान्या स्थळावर। संपूर्ण माहिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जात होती, एमडींकडून घेतली जात होती, फाईल ज्या असतात त्या मागवल्या होत्या वेगवेगळ्या विभागाच्या कारखान्यामधून। आणि या सगळ्यामध्ये आत्ता देखील ही कारवाई सगळ्या सुरू आहे। कारखान्याचे जे संचालक आहे गिरधवल जगदाळे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्ह्याचे, ते देखील या त्यांना देखील 4 वाजता या कारवाईसाठी बोलवण्यात आलं होतं। त्यामुळे अद्याप आमची काही माहिती स्पष्ट झाली नाहीये, मात्र अद्याप देखील राष्ट्रवादीचे जे काही विद्यावर जागदारे त्यांची सध्या कसून चौकशी केली जाते या सगळ्या शुगर फॅक्टरीच्या संदर्भात।
कारण जगदीश कदम हे शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष आहे आणि विरदोल जगदाळे हे संचालक आहे आणि ते अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे त्यांची सध्या चौकशी सुरू आहे आणि ते अधिकाऱ्यांच्या समोर सध्या माहिती त्यांना देत आहेत. धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि याचसोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कभी संन्यासी तो कभी राजनीतिज्ञ, रॉकस्टार पीएम भी और स्वच्छता अभियान के नायक भी. क्या हम तय करें कि 2019 जब महात्मा गांधी की 150वीं जयंती बनाएंगे, गंदगी का नाम और निशान नहीं रहने देंगे. अंतर्राष्ट्रीय राजनेता और राष्ट्र के प्रधान सेवक, कहानी एक विशेष जीवन की. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी. मोदी The Untold Story का नया एपिसोड. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत वर मुलुख महाराष्ट्र. यानंतर बातमी आहे, आज आयटी विभागानं शरद पवार आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या बद्दल ज्या कारवाई केलेली आहे त्याबद्दल आज शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात. म्हणजे माझ्यातील सूचना मला माहिती नसते, त्याचा कशाशी काही संबंधही नसतो अशांशी. आत्ता बोलणं योग्य नाही, मला त्याची गेली असते. आत्ता बोलणं योग्य नसेल तर झाल्या बोलायला पाहिजे. आणि याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेकनंतर एक विशेष चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.